ईडी कारवाया भाजपला परवडणार नाही. राज ठाकरेंची भाजपवर टीका, तर राजकीय अजेंड्यासाठी मतदारांना गृहित धरलं जात असल्याचाही टोला. छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, अंजली दमानियांचा दावा. भुजबळांना भाजप मोठा ओबीसी नेता करणार का, दमानियांचा सवाल. तर आमच्या पक्षाचे निर्णय आम्हीच घेतो, दमानिया नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर. लोकसभा जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची मुंबईत बैठक. प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच उपस्थित. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आंबेडकरांचं स्वागत. आजच्या बैठकीनंतर उद्या दिल्लीत खलबतं. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत खलबतं. भाजप अध्यक्ष जे पी नड्डांसोबत चर्चा. भाजप चौथा उमेदवार उतरवण्याची शक्यता. शरद पवारांची राष्ट्रवादी. शाहू महाराजांना कोल्हापूरमधून उमेदवारी देण्याची शक्यता. शरद पवार गटाची चाचपणी सुरू असल्याचीही माहिती. लोकसभा निवडणुकांआधी मुंबईत काँग्रेसला आणखीन एक धक्का. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चा. तुम्ही शिवसेनेच्या ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकलाय तिथे मी प्रोफेसर होतो. संजय गायकवाडांच्या शिवीगाळ भाषेवर भुजबळांचा समाचार. तर भुजबळांवर बोलतच राहणार, गायकवाड ठाम. वादग्रस्त मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचं निधन. वयाच्या 32व्या वर्षी गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे निधन झाल्याची माहिती.